विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विटा पंचायत समितीचा बोगस व भोंगळ कारभार. पूर्व भागातील कर्जे गावचा रस्ता पश्चिम भागातल्या कारव्यात मंजूर. विटा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी अनेक गोंधळ घातले आहेत. करंजे गावात यादव मळ्यातील एकाच रस्त्याच्या नावाने बोगस कामे केली आहेत. कुठे वन विभागाची कसलीही परवानगी न घेता बेकायदेशीर रस्ते काढले आहेत. या सगळ्याचा कहर म्हणजे तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या करंजे गावचा रस्ता तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या कारवे भागात मंजूर केला आहे. कारवे गावच्या नकाशात तो ग्रामीण मार्ग 247 यादव वस्ती या नावाने दाखवला आहे. कारवे येथे कोणतीही यादव वस्ती नाही, यादव मळा नाही. तसेच कारवे गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी लिहून दिले आहे, ज्या गावात यादव वस्ती किंवा यादव मळा अशी वस्तीच अस्तित्वात नाही, त्या गावात पूर्व भागातील करंजे गावचा रस्ता मंजूर केल्याचा अजब प्रकार घडला आहे. सदरचा रस्ता दाखवायला कारवे येथे ग्रामीण मार्ग 247 यादव मळा या नावाने दाखवलाय आणि त्याच नावाने त्याची वर्क ऑर्डर पूर्व भागातल्या करंजे येथे काढली आहे. करंजे येथे वर्क ऑर्डर काढताना नाव आणि ग्राम नंबर तोच ठेवलाय. करंजे येथे यादव मळा रस्ता प्रकरणाचा वाद कोर्टात सुरू असून तेथे विटा पंचायत समितीचा भोंगळ व भ्रष्ट कारभार समोर आला आहे. विटा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने केलेल्या करामती डोके गरगरायला लावणार आहेत. हे अधिकारी रस्त्याच्या नावाने बोगसगिरी करून सरकारी पैशावर डल्ला मारत आहेत की दारू पिऊन काम करत आहेत, असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहणार नाही. कारवे येथे यादव मळा अस्तित्वातच नसताना त्या नावाने रस्ता नसतानाही तो कसा काय मंजूर केला गेला, तो नकाशात दाखवण्यातही आला. कारवे ग्रामपंचायतीकडून यादव वस्ती किंवा यादव मळा अशा कुठल्याच वस्तीचा रस्त्याची मागणी नसतानाही विटा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने हा खेळ कसा काय मांडला आहे. विटा पंचायत समितीचा भोंगळ व बोगस कारभार या निमित्तानं चव्हाट्यावर आला असून त्याची लोकांच्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक दिवस आम्ही करंजे ते यादव मळा या रस्त्या प्रश्नासाठी भांडतोय. बरेच दिवस आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केलं, परंतु प्रशासन हे तो रस्ता न करण्याच्या हेतून काय काय जमल तेवढे सगळे प्रयत्न करत होतो. ही बाब आमच्या लक्षात आल्यावर प्रशासन आम्हाला न्याय देऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात आल्यावर आम्ही न्यायालयीन लढाईचा निर्धार केला आणि आम्ही न्यायालयामध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळेला आमचं असं लक्षात आलं की ही पंचायत समिती वेगळ्या गावातले रस्ते वेगळ्या गावात करते, मंजुरी दुसरीकडं, काम तिसरीकडचं, करते चौथीकडं, अशा पद्धतीचा हा पंचायत समितीचा स्वच्छ कारभार आमच्या निदर्शनास आलाय. तो आता मेहरबान कोर्टाच्याही निदर्शनास येणार आहे. ही पद्धत पंचायत समितीनं एका रस्त्याच्या बाबतीत आम्ही जे पाहिलं अनुभवलं ते जर सांगायचं झालं तर एका रस्त्यावर कमीत कमी 4 ते 5 वेळा निधी मंजूर होऊन खर्चही झालाय कागदोपत्री, पण प्रत्यक्षात रस्ता नाही. ही परिस्थिती एका रस्त्याच्या बाबतीत असेल तर या पंचायत समितीनं नागपूर तालुक्यामध्ये किती रस्ते अशा प्रकारे बोगस केले ह्याची शहानिशा होणं गरजेचं आहे. ही पंचायत समिती आहे का भ्रष्टाचाराची समिती आहे, नेमकं चाललंय काय पंचायत समितीचं, ही बाब माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ज्वलंत प्रश्न म्हणून विचारात घेऊन ह्याच्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. ही पंचायत या पंचायत समितीचा जो चाललेला कारभार आहे की रस्त्याचं काम मंजूर एका गावात, ते उचलायचं करायचं दुसऱ्या गावात, त्या गावावर पैसे खर्ची, तिथं भ्रष्टाचार केलाय, त्यांना काहीतरी त्यांच्या तोंडाला पाणी पोसायचं, एकाच गावातले रस्ते
अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाटप करायचं, म्हणजे रस्ते वाटपाचा धंदा यांनी लावलाय का बोगस पद्धतीनं, या सगळ्याची शहानिशा होणं गरजेचे आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा परिषदेचे CO यांनी तातडीनं या गोष्टींची दखल घेऊन या बोगस कारभारावर अंकुश आणला पाहिजे आणि जे काही बोगस कामं झालीत त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जेवढे दोषी आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या फिक्स करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मोजे करंजे येथील यादव मळा रस्त्यासंदर्भामध्ये गेले अनेक दिवस जो प्रशासनाच्या विरुद्ध तिथल्या रहिवाशांचा जो त्यांच्या रस्त्याच्या मागणीच्या संदर्भामध्ये संघर्ष चालू आहे, त्या संघर्षासाठी या रस्त्याच्या मागणीसाठी तहसीलदारांच्या दारामध्ये या विभागातले लोक 40 दिवस हे आंदोलन करून बसली होती. दरम्यानच्या काळामध्ये प्रशासन आणि शासन न्याय देणार नाही अशी भावना ज्या वेळेला लोकांची झाली त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न न्याय प्रविष्ट करण्याच्या दृष्टीनं तो न्यायालयामध्ये नेला आणि आंदोलन संपवताना त्या ठिकाणी तहसीलदारांच्या परवानगीनं आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये सदरच्या रस्त्याचं मुर्मीकरण लोकवर्गणीतन करून घेतलं. त्यानंतर ज्या वेळेला हा विषय कोर्टामध्ये गेलेला आहे त्यावेळेला त्याच्यामधल्या अनेक गोष्टी बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. त्यापैकी एक नवीन पंचायत समितीचा कारभार बाहेर आलेला आहे आणि तो आम्हाला आज दिसून आला. त्याची कागदोपत्र आम्हाला सापडली की ग्रामा 247 जो करंजे ते टेंडर निघालं त्याची वर्क ऑर्डर निघाली 247 नावानं करंजेच्या, पण प्रत्यक्षात तो रस्ता करंजे या ठिकाणी न दिसता रेकॉर्डवरती कारवे तालुका खानापूर या ठिकाणी तो ग्रामा 247 सूची नकाशावरती दिसून येतो आहे आणि त्यांच्या सूची यादीमध्ये पण दिसून येत आहे. हा पंचायत समितीचा कारभार अशा पद्धतीचा, तो करंजाचा रस्ता कारवेला नेला आणि त्याचे पैसे काय केले आणि त्या पंचायत समितीचा हा अजब कारभार कसा चाललाय तालुक्यानं आणि जिल्ह्यानं बघावं आणि ह्या पंचायत समितीच्या कारभाराच्या पाठीमागं कुणाचं पाठबळ आहे हे सुद्धा तालुक्यानं आणि मतदारसंघानं थोडंसं डोळसपणानं बघावं असं माझं मत आहे. आणि ह्या कारभाराची चौकशी अशा पद्धतीचं बोगस रस्ते सूचीमध्ये दाखवून असे किती रस्ते बोगस खाल्ले याची चौकशी कलेक्टरनी आणि CO नी करावी अशी माझी प्रशासनाला आव्हान आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.